मित्र हो, आपल्या सभोवती खूप साऱ्या रंगीत वस्तू असतात. कोणी तुम्हाला म्हटलं की त्यांचं वर्गीकरण करा तर तुम्ही कदाचित म्हणाल पेन्सिल, खोडरबर, खडू हे घन आहेत, पाणी, शाई, वेगवेगळ्या रंगांचे रस हे द्रव आहेत, आणि भरलेले फुगे, उदबत्तीचा धूर हे वायू अवस्थेत आहेत. पदार्थांच्या निरनिराळ्या अवस्थांमधील त्यांचे गुणधर्म आता आपण पाहूया. एका रिकाम्या सिरिंजमध्ये खडूचे तुकडे भरून सिरिंज पिस्टन लावून बंद करू आणि जोरात दाबू. खडूचा चुरा होतो, आणखी जोरात दाबल्याने त्याची पावडर होते. ही पावडर किती बारीक आहे पहा. आता ही पावडर पुन्हा एकदा सिरिंजमध्ये भरूया आणि ही सिरिंज बाजूला ठेवून देऊ. हीच क्रिया आपण द्रवांबरोबर करून पाहिली तर इथे आपण रंगीत पाण्याचा वापर द्रव म्हणून केलाय. अतिशय काळजीपूर्वक सिरिंजचं तोंड बंद करून द्रव सिरिंजमध्ये ओतूया. पिस्टन मागून बंद करूया आणि दाबूया. पहा बरं काय होतंय. द्रव सिरिंजचा आकार घेतं. आता हेच आपण वायू बरोबर करून पाहिलं तर उदबत्तीचा धूर हा वायूच आहे ना. पिस्टन लावून सिरिंजचं समोरचं भोक बोटानं बंद करून पिस्टन दाबून पाहू. आता सर्व सिरिंजेसच्या तोंडांना स्टॉपर्स लावून त्यांना बंद करून टाकू. असं आपल्या सगळ्या सिरिंजेस आता अशा दिसतायत. आता खडूची सिरिंज दाबून पाहूया. हा चुरा खूप आकुंचित पावतो का? नाही. आता द्रव असलेल्या सिरिंजचं पिस्टन दाबून पाहूया. दाबलं जातं का? नाही. पण वायू मात्र घन व द्रवापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं आकुंचन पावतो असं दिसतंय. जितके जास्त बल लावू तितकी सिरिंजमधली वायूची घनता पण वाढलेली दिसते. आपण इथे शिकलो घन पदार्थांचे आकारमान निश्चित असते आणि त्यांचे अणुरेणू एकमेकांजवळ घट्ट बसलेले असतात, त्यामुळे त्यांना आकुंचन पावता येत नाही. द्रवांचे रेणू थोडे मोकळे असतात, त्यामुळे थोडे आकुंचन शक्य आहे. पण वायूंमध्ये मात्र रेणू सर्व दिशांना वेगाने धावतात व त्यांच्यातील अंतरसुद्धा अधिक असते, त्यामुळे आकुंचन पावणे सोपे जाते.